प्राध्यापक नामदेवराव जाधव 12 लाख मराठी तरुणांना उद्योजक बनवण्याचं ध्येय बाळगलेलं माणूस. मित्रांनो, मी आता औरंगाबादमध्ये आहे. औरंगाबादच्या TV सेंटर या चौकामध्ये आहे आणि या ठिकाणी मी जे आत्ता तुम्हाला सांगतो आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु हजारो ज्येष्ठ नागरिक आणि हजारो रुग्णांचं आयुष्य वाचवण्याचं काम ज्या औषधांच्या माध्यमातून होऊ शकतं आणि जे अत्यंत जीवनावश्यक असं माणसाच्या आयुष्याचा भाग आहे त्या गोष्टीच्या सेक्टरमध्ये उतरून सर्वसामान्य माणसालासुद्धा ही औषधं परवडली पाहिजेत आणि त्यालासुद्धा जगण्याचा अधिकार आहे, मरेपर्यंत त्याला जगण्याचा अधिकार आहे. केवळ औषधं मिळाली नाहीत किंवा ती स्वस्त मिळाली नाहीत म्हणून आपल्याकडे जे मृत्यूचं प्रमाण आहे ते कमी होऊ शकतं. ज्यांचा पगारच अल्प आहे 10-20-30 हजार रुपये, ती माणसं महिन्याला 8-10 हजार रुपये किंवा 2-2.5 हजार रुपये महिन्याला औषधांवरती खर्च करू शकत नाहीत आणि असं असेल तर त्या औषधा वाचून त्यांना मृत्यू येऊ शकतो आणि तसं होऊ नये म्हणून आपल्या महाराष्ट्रातील ही माणसं, हे पेशंट्स, हे नागरिक जगावेत म्हणून माझ्यासोबत आहेत अशोक सोळंके साहेब. MA BEd पेशाने शिक्षक होते, आता उद्योजक झालेले आहेत. माझ्यासोबत इकडे आहेत गोपाळ बोचरे सर, BCom MBA. ही सगळी दोन्ही मराठी माणसं वेल क्वालिफाईड आहेत आणि यांनी जेनेरिक मेडिकल स्टोअरची IGMS नावाची मोठी औषधांची दुकानांची चेन उभी केलेली आहे. 75 ठिकाणी ऑलरेडी त्यांच्या ब्रँचेस आहेत आणि कशाप्रकारे महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात गावांमध्ये या जेनेरिक मेडिकल स्टोअरची शाखा उघडून त्याच्यातून या महाराष्ट्रातील हजारो लाखो नागरिकांचे प्राण कसे वाचवायचे यांचा यांच्याकडे मोठा प्लॅन तयार आहे. शिवाय याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात किमान 10 लोकांना आणि मेगा सिटीज वगैरे सगळ्या पकडल्या तर किमान 1000 तरुणांना या दुकानांचा लाभ होईल. त्याच्यातून अनेक लोकांना स्वयंरोजगार उभा राहील. नक्की ही कन्सेप्ट काय, कशाप्रकारे वर्कआउट होते हे मी विचारणार आहे. अशोक सोळंके साहेब MA BEd आहेत, शिक्षक होते पेशाने. सर, तुम्हाला मेडिकलमध्ये यावं, कारण मेडिकल म्हणलं की MPharm DPharmची डिग्री लागते आणि असं असतानासुद्धा तुम्ही मेडिकल फील्डमध्ये उतरणं, एका वेगळ्या सेक्टरमध्ये शिक्षकी पेशा सोडून इकडं उतरणं कसं चालू करावं असं वाटलं, कसं सुचलं आणि याचे कसं आपण घेऊन आला इथपर्यंत? सर, सर्वप्रथम यावेळेस इथं ज्यावेळेस पहिल्यांदा 2.5 वर्षापूर्वी मित्र केशव बोचरे यांनी इथं हे जे शॉप आपण बघतोय त्या शॉपची उभारणी केली आणि त्यांनी मला सांगितलं की तू गावाकडे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करण्यापेक्षा तू जर स्वतः उद्योगात आला आणि जर अशा प्रकारचं एक मेडिकल जर तू सुरू केलं तर तू तुझ्या भविष्यासाठी ते चांगलं असेल. तर त्याच्यामधून माझ्या डोक्यात विचार आला की माझं फार्मसी वगैरे झालेलं नसताना मी कसं करू शकेल किंवा माझी फील्ड नाहीये, माझं शिक्षण वेगळ्या प्रकारचं आहे. पण ज्यावेळेस मला त्याने विश्वास दिला आणि सगळं सांगितलं की तुझी फील्ड जरी नसेल, तुझी फील्ड जरी नसेल आणि तुला ह्याच्यातलं बरंच काही माहिती जरी नसेल, तू एखादा महिना माझ्या शॉपवर प्रॅक्टिस करू शकतो आणि एखादा फार्मासिस्ट तुझ्या शॉपवर जॉबला ठेवून तू या ठिकाणी मेडिकल सुरू करू शकतो. आणि मी म्हणून मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी माझं मयूर पार्कमध्ये या ठिकाणी एक मेडिकल सुरू केलं. असंच त्यांनी काय केलं, आमच्या जे आजूबाजूचे जे जवळचे मित्र आहेत त्या सर्वांना सांगितल्यानंतर मग आमची एक चेन त्या ठिकाणी सुरू झाली. मग ती चेन सुरू झाल्यानंतर त्या शॉपला मिळणारा प्रतिसाद आणि त्या शॉपपासून सामान्य लोकांचा होणारा फायदा, तसंच तो जो कुठला व्यक्ती त्या उद्योगात आलेला आहे त्याचं स्वतःचं खूप चांगलं उज्ज्वल भविष्य त्या ठिकाणी दिसलं आम्हाला. तर मग आम्हाला वाटलं हे 8-10 दुकानात तर आपण चांगलं काम करतोय, तर असंच आपण जर पूर्ण महाराष्ट्रासाठी काम करू शकलो, ह्या महाराष्ट्रासाठी आपण जर हे स्वस्त औषधी लोकांपर्यंत देऊ शकलो आणि माझ्यासारखे जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करून व्यवसायात येण्यासाठी इच्छुक आहेत, जे बँकेमध्ये जॉब करत असतील, कोणी इंजिनिअरिंगचे जॉब करत असेल, माझ्यासारखे शिक्षक असतील, त्यांना खूप चांगला प्लॅटफॉर्म आपण देऊया म्हणून आम्ही या ठिकाणी IGMS ची चेन फ्रँचायझीच्या मार्फत आम्ही या ठिकाणी सुरू केली. तुम्हाला जो प्रचंड रिस्पॉन्स मिळाला, तुम्ही काही वर्षांमध्ये 75 शाखा काढल्या, याचं प्रमुख कारण मला असं दिसतंय की स्वस्त आहे, जेनेरिक औषधे स्वस्त असतात, तर बाकी मेडिकलमध्ये मिळणारी औषधं आणि यांच्यामध्ये किती पर्सेंटेजचा डिफरन्स असतो आणि हा डिफरन्स का असतो जेणेकरून हे पेशंट्सला परवडतं? सर, याच्यामध्ये जो खर्च मेन कारण काय असतं त्याचं, एक तर तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की खूप मोठी तफावत आहे. जवळपास 30-70% आता आम्ही ग्राहकांना मेडिसिन देतोय. ओके. आणि दुसरा मुद्दा हे का स्वस्त आहे, याच्यामध्ये काय होतं सर, एखाद्या कंपनीनं पेटंट वगैरे घेतलं तर 10 वर्षासाठी ती कंपनी ते औषध बनवू शकते, पण ज्यावेळेस त्या कंपनीचं पेटंट संपतं त्यावेळेस ते औषध कुठलीही कंपनी बनवू शकते. ओके. मग ते औषधांवरची किंमत आणि त्याच्यावर होणारा मार्केटिंगचा खर्च, आपण जर बघितलं एखादी कंपनी असेल ते काय करतात, जाहिरातीवर आमाप खर्च करतात. या जेनेरिकमध्ये जाहिरातीवर कुठलाच खर्च होत नाही. मग
तो काय होतो की डायरेक्टली त्याचं बेनिफिट हे कस्टमरला मिळतं, म्हणून ती औषधे त्या ठिकाणी स्वस्त येतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की क्वालिटीमध्ये कुठंच कॉम्प्रोमाइज नसतं सर. ओके, म्हणजे क्वालिटी सेम आहे. सेम आहे. इवन WHO जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशन सर्टिफाईड केलेलं मेडिसिन, आता जेवढं बी आपल्याकडे तुम्हाला मेडिसिन दिसतं पूर्ण मेडिसिन हे WHO ने सर्टिफाईड केलेलं, म्हणजे गुणवत्तेमध्ये कुठंच कॉम्प्रोमाइज नाही. एक तुम्हाला उदाहरण मी दाखवायचा प्रयत्न करेल, ती मगाची स्ट्रीप दाखवा जे औषध तुम्ही दाखवलं होतं मला. सेम औषध, सेम क्वालिटी, सेम पेटेंट, पण किमतीमध्ये फरक कसा असतोय तुम्ही जरा सांगा. एक उदाहरण आहे त्यांच्याकडे. उदाहरणार्थ जर घ्यायला गेलं तर सगळ्यात जास्त आपल्याकडे जनरली बघितलं ज्याला बीपीचा त्रास आहे त्याला चालणारा ड्रग आहे हा टेलमिसार्टन 40. याच्यामध्ये अनेक कंपन्याचे नाव आहेत, टेलमा असेल, टेलमिकाइंड असेल, त्याच्या किमती ह्या आमाप आहेत. आता याच्यामध्ये आम्ही जी ही स्लिप विकतो 30 टॅबलेटची, ही विकतो आम्ही 80 रुपयाला. ओके, इथे लिहिले 80 रुपये. नाही नाही, ह्याच्यावर जी MRP आहे ही MRP जास्त असते, ह्याच्यावर 216 MRP. ओके, पण आम्ही फक्त ते कितीला विकतो तर 80 रुपयाला. आणि बाहेर जर ह्या ज्या टेलमिसार सेम कंटेंट जी जर घेतलं तर हे तुम्हाला 250 ते 300 रुपयालाच मिळणार. ओके, पण आपल्याकडे फक्त 80 रुपयाला. ओके, म्हणजे आता जे BP आणि शुगरचे पेशंटला समजा महिन्याला 4000 औषध लागत असतील तर हे जेनरिकमध्ये जवळपास 800-1000 रुपये त्याचं काम भागून जाणार आहे. बरोबर, म्हणजे नागरिकांना पेशंट्सला खूप परवडणार असे कोणकोणते औषधामध्ये किती टक्के डिफरन्स आहेत 30 ते 70% प्राइसमध्ये? हा सर, आता कसं की तुम्हाला सर्दी, ताप, खोकला, इवन एड्स, कॅन्सर, BP, शुगर असा कुठल्याही रोगावर आज जनरिकमध्ये मेडिसिन उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही सर्दी, खोकल्यापासून कॅन्सरपर्यंतच्या रोगापर्यंत जरी आज जनरिकचे औषधं मागितले तरी तुम्हाला ते अवेलेबल आहेत. आणि याचा खूप मोठा चांगला फायदा, आता कॅन्सरसारख्या पेशंटची औषध ही 5000-5000 रुपयापर्यंत मागणी, पण कुटुंबाची परिस्थिती नसते, ते जनरिकमध्ये घेतले तर त्यांना 1 ते 1500 रुपयापर्यंत मिळणार. आणि याच्यामुळं काय झालं की एवढ्या स्वस्त असल्यामुळं आमचा मित्र किंवा आमची फ्रँचायझी ज्या बी ठिकाणी शॉप सुरू करेल त्यावेळेस त्याला काळजी नसते की माझा कस्टमर कसा येईल, त्याला इतक्या स्वस्त येतं आणि इतकं बेनिफिट त्या कस्टमरला आहे, स्वस्तामध्ये रिझल्ट मिळतो, म्हणून त्याची ज्या ठिकाणी शॉप सुरू होतं त्या ठिकाणी त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. ओके, नॉर्मली मेडिकलचं दुकान काढायचं म्हणलं की डिग्रीचा विषय येतो. बरोबर, आता असे अनेक तरुण असतील महाराष्ट्रामध्ये की ज्यांना मेडिकल व्यवसाय द्यायचे पण त्यांच्याकडे BPharm, MPharmची डिग्री नसेल, तर जसं तुम्ही शिक्षक असून हे सुरू केलं तर या तरुणांना कसं याच्यामध्ये येईल? सर, मला आवर्जून मला सांगायचंय महाराष्ट्रातील जे तरुण आहेत ज्यांना उद्योगात यायचंय, आणि जसं तुमचं बी स्वप्न आहे की 12 लाख तरुणांना आपल्याला मराठी तरुणांना उद्योगात आणायचंय, तर मला आव्हान त्यांना करायचंय की जर तुम्हाला जेनरिक मेडिकल सुरू करायचं असेल तर तुम्ही स्वतः फार्मासिस्ट असणं आवश्यक नाही. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटच्या रूलनुसार तुम्हाला एक फार्मासिस्ट शॉपवर ठेवाच लागतो. पण जर तुम्ही इंजिनियर असाल, बँकेत असाल, उदाहरण एक सांगू शकतो सर मी तुम्हाला, एक गणेश कावरखे म्हणून आमच्याकडे बँकेतले आहेत ज्यांनी आता शॉप सुरू केलेले, ते आमच्याकडे आले होते की तुमचं नवीन जे आहे यांचं आमच्याकडे अकाउंट तुम्ही ओपन करा. पण ज्यावेळेस त्यांना आमची कन्सेप्ट सांगितली त्यावेळेस सर त्यांनी अक्षरशः त्या बँकेच्या जॉब सोडला आणि IGMA शाखा सुरू केली. बर, बँकेची नोकरी सोडून नोकरी सोडली आणि IGMA शाखा सुरू केली. मग इथे तर आपल्याकडे असे हजारो लाखो करोडो तरुण आहेत की ज्यांना नोकरीच नाहीये, सोडायचा प्रश्नच नाही. आणि सर दुसरा तरुणांना प्रश्न काय असतो की व्यवसाय निवडायचा हा प्रश्न, पुन्हा तो चालेल का हा प्रश्न. पण मला इथं आश्वासन द्या वाटतं आमच्या सर्व IGMA टीम मार्फत की तुम्ही जर ह्या बिझनेस मध्ये आले, तुम्ही हा एक तर आता आमच्या केशव सरांना जे निवडताना विचार आला की इथं 25-30 मेडिकल दिसत आहेत पण इथं जेनरिक एक पण नाही, इथं स्पर्धा खूप कमी आहे. मग ह्या जेनरिक मध्ये तुम्ही ज्यावेळेस येणार आहेत महाराष्ट्रातील तरुण ज्यावेळेस विचार करतील की मला जेनरिक शॉप सुरू करायचं, पहिली गोष्ट निवडताना स्पर्धा कमी आहे, दुसरी गोष्ट आमची जी IGMA स्ट्रॅटर्जी आहे, मार्केटिंगची स्ट्रॅटर्जी आहे, जसं तुम्ही अगोदर सांगितलं की खूप कमी दिवसात तुम्ही 75 शाखापर्यंत गेला, त्याचं कारण असं की सर आम्ही खूप ग्राउंड फ्लोअर पासून त्यांना सपोर्ट करतो. ओके, त्याच्यामुळे त्या तरुणांना आव्हान करेल की तुम्ही IGMA सोबत जर बिझनेस करायला आले तर 100% सांगतो की आपला हा बिझनेस यशस्वी त्या ठिकाणी होणार आहे. हो, म्हणजे एक तर स्पर्धा नाही आहे आणि ज्यांना BP शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांना कायम गोळ्या लागणारच आहेत, शिवाय त्या 30 ते 70% डिस्काउंटमध्ये आहेत, म्हणजे कस्टमर फिक्स आहे. बरोबर, स्पर्धा पण नाही आहे आणि छानपैकी धंदा करता येऊ शकतो. आता मला सांगा, अशा प्रकारचं मेडिकल काढायचं म्हटलं तर साधारणपणे ॲव्हरेज किती खर्च येऊ शकतो, किती बजेट असू शकतो त्याचं? आता याच्यामध्ये सर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जर मेडिकल हे टाकायचं असेल साधारणतः 6 ते 7 लाख रुपयाच खर्च येतो, इन्क्लुडिंग ऑल तुमचं म्हणजे फर्निचर सगळं तुमचं फर्निचर, तुमचे फ्रँचायझी फीस, तुमचं मार्केटिंग कॉस्ट, तुमचं पहिल्यांदा जो आपण स्टॉक घेतो ओपनिंगच्या वेळेस वेलकम स्टॉक आपण म्हणतो तो स्टॉक पूर्ण इन्क्लूड त्याच्यात 5-6 ते 7 लाखापर्यंत त्याला खर्च येतो. आणि मला हे बी इथं आवर्जून सांगावं असं वाटतं
की आतापर्यंतचे जे आहेत शॉप आमचे सुरू झालेले खूप चांगल्या प्रकारे अर्न करत आहेत. त्याच्याशिवाय तुम्ही 75 पण गेले नसते ना, ते चालतात म्हणून ती संख्या वाढायला लागली ना. बरोबर आहे सर. तर अशा प्रकारचं आहे की ज्या वेळेस तुम्ही IGMS सोबत शाखा सुरू कराल त्यावेळेस 5 ते 6 ते 7 लाख रुपयामध्ये हे सुरू होईल. आणि ज्यावेळेस मार्केटिंगची स्ट्रॅटेजी घेऊन पुढे जाऊ तर ही केलेली तुमची इन्व्हेस्टमेंट ती मॅक्झिमम 1 वर्षामध्ये तुमची रिफंड होईल. वा, 1 वर्षात भांडवल वसूल वसूल. वा, साधारणपणे हा आशीर्वाद आहे. हा अरे त्याचे तर म्हणजे पैशामध्ये मोजता येणार नाही की लोकांच्या खिशाला जे भोग पडलं आहे मोठमोठं त्याला खूप मोठा ठिगळ लागू शकतं. आणि साधारणपणे किती रुपये महिन्याला तरुणांना या उद्योगातून मिळू शकतात सर? याच्यामध्ये मला सांगायला खूप आनंद होईल की ज्यावेळेस एखादा तरुण प्रायव्हेट सेक्टरमध्ये 10-20 हजाराची नोकरी करतो आणि ज्यावेळेस ह्या बिझनेसमध्ये येतो 75 शॉपमधला आमचा एकही शॉप असं नाही जे 50 हजारापेक्षा कमी त्यांचं मंथली इन्कम आहे. ओके. आणि दुसरं एक आमचा हायेस्ट इन्कम आहे. औरंगाबादमध्ये शॉप आहे आमच्या घाटी स्वस्त औषधीला, त्याचं औरंगाबाद स्वस्त औषधी नाव आहे. तर ते शॉप मंथली 3.5 लाखापेक्षाही जास्त मंथली महिना कमवतो. वाव. म्हणजे मिनिमम 50 हजार जास्तीत जास्त तुम्ही अनलिमिटेड पैशाच्यामध्ये कमवू शकता. ओके. कमवू शकता म्हणजे साधारणपणे त्या एरियाचं लोकेशन काय आहे, क्राऊड किती आहे, जवळपास औषध दवाखाने किती आहेत, या सगळ्या गोष्टी पकडल्या तर 50 हजार ते 3.5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं. फार्मसिस्टची डिग्री असो नसो तुम्हाला दाखवतो हे स्वस्त औषधी कशाला म्हणतात, एक त्यांचा बोर्डच दाखवतो मी. कारण लोकांना जेनरिक औषधांबद्दल खूपच कमी माहिती आहे आणि जी आहे ती सुद्धा चुकीची आहे. तर लोकांना हाच मूळ प्रश्न असतो बरं का की एवढं स्वस्त कसं, हां म्हणजे जेवढं महाग तेवढं चांगलं असा आपल्या लोकांचा एक समज आहे आणि जेवढं स्वस्त त्याच्याबद्दल गैरसमज जास्त. तर ही एक कन्सेप्ट आहे. तर तुम्हीसुद्धा याच्यामध्ये सर पार्टनर आहात गोपाळ सर, कसं वाटतं महाराष्ट्रातील तरुणांच्या हाताला जवळपास 1000 कुटुंबांना तुम्ही रोजगार देण्याची क्षमता ठेवता, कोणत्या प्रकारच्या तरुणांनी ह्या धंद्यामध्ये यायला पाहिजे, त्यांचं वय काय पाहिजे, शिक्षण पाहिजे का, काय पाहिजे तुम्हाला नक्की? सर याच्यामध्ये कोणत्याही शिक्षणाची आट नाही किंवा कोणत्याही वयाची आट नाही. मला सांगताना खूप आनंद होतोय की काही काही जे नवीन जॉईन झालेले आहेत तर ज्यांनी नेमकी जस्ट फार्मसी कम्प्लीट केली ते लगेच मेडिकल फील्डमध्ये येत आहेत. काही 18 वर्षाच्या नंतर जे पण आलेत ज्यांना व्यवसाय करायचा आहे. आणि एक आम्हाला जस्ट एक अटॅच झालेत की जे ज्यांचं वय सध्या 55 आहे, रिटायरमेंट नंतर त्यांनी व्यवसाय सुरू केला आणि ते आज यशस्वीपणे करायलेत. माजलगावमध्ये त्यांचं शॉप आहे. ओके. म्हणजे तुम्ही 18 वर्षाचे तरुण असाल किंवा 60 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक, अगदी महिलासुद्धा मुलीसुद्धा या धंद्यामध्ये येऊ शकतात. आणि मला वाटतं या धंद्यामध्ये जसं इंडस्ट्रीमध्ये जोखीम असते, एखादी वस्तू अंगावर पडणे, जीव जाणे किंवा हातपाय मोडणे, मला वाटतं इथं फक्त तुम्हाला उभं राहायचं आहे काउंटरवरती आणि तुमच्या जीवाला तो धोका नाही, उलटा लाखो लोकांच्या जीवाचा धोका तुम्ही कमी करताय. आणखी कशा प्रकारे संधी तुम्हाला सांगता दिल्या सर? याच्यामध्ये आणखीन एक मी थोडं टेक्निकली सांगेल की जसं बाहेरचं जर समजा एखादा जनरल मेडिकल चालू करायचं तर खूप सारी इन्व्हेस्टमेंट करावं लागते कारण कोण येईल आणि कोणता ब्रँड मागेल सांगता येत नाही. पण आमच्याकडे कसं आहे बाहेरचे जर 4 ब्रँड असतील तर त्याच्यासाठी आपल्याला एकच द्यावा लागतो मॉलिक्युल्स. ओके. तर त्याच्यामुळे काय होतं इन्व्हेस्टमेंट ही खूप मिनिमम होती आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ही खूप फास्ट आहे. ओके. गुंतवणूक कमी आणि अर्न जास्त आहे. त्यासाठी कोणताही तरुण असो किंवा सिनियर सिटीजन असेल, एव्हरीवन ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे, ज्यांनी आयुष्यामध्ये व्यवसाय केला नाही, ते हा प्लॅटफॉर्म धरून व्यवसायामध्ये येऊ शकतात. आणि त्याच पद्धतीनं आम्ही एवढं परफेक्ट त्यांना गाईड करतो की कोणत्या आयडिया अडचणी त्यांना सपोर्ट करून डेव्हलप करण्यासाठी आमची पूर्ण IGMS टीम तयार आहे. म्हणूनच आज मार्केटमध्ये फक्त 9 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही 75 आकडा गाठू शकलो. आणि सर मला सांगतो की 2020 पर्यंत 31 डिसेंबर 2020 पर्यंत आमचं टार्गेट आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक चांगल्या टाउन प्लेसमध्ये की जिथं 10,000ची लोकसंख्या आहे तिथं आम्ही हे शॉप चालू करू आणि सर्वांना स्वस्तात मेडिसिन प्रोव्हाइड करू. आणि तेवढेच 1,000 व्यावसायिक उद्योग व्यवसाय सुरू होतील, त्याचबरोबर एक एक व्यावसायिक 2-2, 3-3 लोकांना एम्प्लॉयमेंट देईल. म्हणजे जवळपास 3-4 हजार लोकांना एम्प्लॉयमेंट देऊ आम्ही. येस मित्रांनो, केवळ 9 महिन्याच्या कालावधीमध्ये 75 शाखा उघडणं हे काम या 2 मराठी माणसांनी आपल्या आणखी 2 मित्रांच्या सहकार्याने हे करून दाखवलेलं आहे. त्यामुळे असं म्हणायचं आता कोणाला अधिकार नाही की मराठी माणसाला उद्योगधंदा करता येत नाही. हां, भूतकाळात नसेल आला, आमच्या बापदाद्यांनी कोणी धंद्याकडे गांभीर्याने बघितलं नव्हतं, पण आता मात्र आमची मराठी लोकं उद्योगधंद्यात उतरत आहेत आणि 9 महिन्यामध्ये
75 शाखा जर होऊ शकतात तर पुढच्या 12 महिन्यामध्ये 1000 शाखा जरूर सुरू होतील आणि एक दुकान उघडलं की किमान 3-4 लोकांना रोजगार मिळतो, म्हणजे 4 ते 5 हजार तरुणांना नोकऱ्या मिळतील. शिवाय एका मेडिकल स्टोअरच्या रेंजमध्ये जवळपास 10,000 पेशंट्स रुग्ण असतात, त्या 10,000 लोकांचं प्राण वाचवणे किंवा त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी जे काय पुण्य आपल्या पदरामध्ये पडेल ते सुद्धा अत्यंत वेगळे. साहेबांची BEd ची डिग्री आहे, साहेबांची MA ची डिग्री आहे, MBA ची डिग्री आहे. असे सुशिक्षित लोक ज्यावेळी उद्योगधंद्यामध्ये उतरतात, जास्तीत जास्त नागरिकांना जास्त देण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. आणि महाराष्ट्रातील लोकांचं आयुष्यमान भविष्यात जर वाढलं तर त्याला कारण असेल ही स्वस्त औषधे, आणि त्याच्यामुळे लोकांचे पैसे वाचतील, आरोग्य वाचेल, शिवाय 4-5 हजार कुटुंबांना रोजगार मिळेल. हे एवढं बहुआयामी असं हे सेक्टर आहे. आणि या धंद्यामध्ये आत्तापर्यंत इतर लोकांची मक्तेदारी होती. आनंदाची बात आहे की आनंदाची गोष्ट आहे की आपले लोक अशा धंद्यांमध्ये उतरत आहेत की जे धंदे पूर्वी कधीही मराठी माणसांनी स्वप्नातसुद्धा बघितले नव्हते त्या धंद्यात आपले लोक उतरत आहेत. तरुणांनी या धंद्यांचा कशाप्रकारे उपयोग त्यांना होऊ शकतो? सर, तरुण ज्या वेळेस आता मला एक माझा वैयक्तिक मला प्रश्न पडला होता की पुढचं भविष्य काय, मग आता हा प्रश्न बऱ्याच महाराष्ट्राच्या तरुणांना आहे. सध्याची जी मंदी म्हणा, जे प्रायव्हेट सेक्टरमधले त्यांच्या नोकऱ्या जात आहेत, थोडीफार इन्व्हेस्टमेंटचे चान्सेस आहेत, पण भीती म्हणा व्यवसायाविषयी, पण ती भीती जर तुम्ही IGMA सोबत जर आले आणि IGMA सोबत जर येऊन तुम्ही ह्या बिझनेसमध्ये आले आणि आमच्यासोबत काम केलं तर निश्चित महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण जसं आम्ही केलं आहे तशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये तो काम चांगल्या प्रकारे करू शकतो. येस मित्रांनो, जर तुमचं डिग्री बॅकग्राऊंड सायन्स फील्डचं असेल आणि तुम्हाला जर मेडिकल फील्डमध्ये आकर्षण असेल तर डिग्री असो किंवा नसो तुम्हाला B Pharm आणि D Pharmचे विद्यार्थी अपॉइंट करता येतात, म्हणजे तुम्ही त्यांनाही रोजगार देऊ शकता आणि स्वतःचा स्वयंरोजगार उभा करून एक चांगला उद्योग उभा करू शकता. जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, घरापासून जवळ सुरक्षित अंतरावरती मुली करू शकतात, महिला करू शकतात, तरुण करू शकतात, ज्येष्ठ नागरिक करू शकतात. आणि 5 ते 7 लाख रुपयाच्या भांडवलामध्ये 1 वर्षात भांडवल रिकव्हरी होऊन 50,000 ते जवळपास 3.5 लाख रुपये तुम्हाला सहज कमवता कमवता हजारो लोकांचा जीव वाचवून, त्यांचं 30 ते 70% त्यांचा औषधाला खर्च वाचवून तुम्हाला एक मोठं पुण्य पदरात घेऊन पुढे जाण्याचं एक मोठी सुवर्णसंधी IGMS अशा संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला दिसती आहे मला वाटतं. हां, आणखीन एक सांगायचं म्हणजे सर, याच्यामध्ये असं आहे बघा की इथून जे मेडिसिन भेटतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मेडिसिन कुणाला लागतात तर जे सिनियर सिटीजन असतात त्याच्यामध्ये BP, शुगर, थायरॉइड, हर्ट, पॅरालिसिस, जे की क्रॉनिक डिसीज आहेत, शेवटपर्यंत राहणार आहेत, तर त्यांचा खर्च खूप वाढलेला आहे, किमती खूप वाढलेल्या आहेत. तर आमच्याकडं त्यांना जर बाहेर 1000 रुपयामध्ये मेडिसिन बसत असेल तर ती आमच्याकडे फक्त 300 ते 400 रुपयामध्ये बसते. म्हणजे एक तर त्यांना ती स्वस्तातही भेटते आणि घराच्या जवळही उपलब्ध होते. त्यासाठी सिनियर सिटीजन लोकांना ज्यांना खूप नीड आहे मेडिसिनची त्यांचा खूप जास्त मोठ्या प्रमाणात फायदा होतो. वा मित्रांनो, खूप चांगलं काम आहे. 9 महिन्यामध्ये 75 शाखा उघडल्यात. अशोक सोळंके सर आणि गोपाळ बोजरे सर, तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा देतो. कारण आमचं जे मिशन आहे 12 लाख मराठी तरुणांना उद्योगधंद्यामध्ये आणून हा महाराष्ट्र बेकारी मुक्त करणं, याच्यामध्ये 4 ते 5 हजार हा आकडा तुमच्याकडून येईल. नक्कीच सर, बरोबर. आणि महाराष्ट्रातील तरुणांना एक नवं दालन उद्योगधंद्याचं, कारण काय सगळ्यांनीच चहा विकून होणार नाही किंवा सगळ्यांनीच पाणीपुरीचं स्टॉल विकून लावून काय होणार नाही, असे आम्हाला हजारो धंदे शोधावे लागतील, हजारो धंदे उभे करावे लागतील आणि त्याच्यातून लाखो तरुणांना उभं करावं लागेल. एक खूप चांगली सुरक्षित संधी, कारण याच्यामध्ये काय पडझड नाही, अंगावर काय पडेल किंवा असे काही रिस्क नाही आहे. आणि औषधं साधारण एक्सपायरी किती वर्षाची असते त्यांची? सर, 2 वर्षापर्यंत, 2-3 वर्षापर्यंत असते सर. हां, म्हणजे 2-3 वर्षाची औषधांची एक्सपायरी आहे. म्हणजे तुमचं समजा एखाद्याचं त्या काळात संपलं नाही तर ते रिप्लेस पण करून मिळतं का? हो मिळतं ना सर. हां, मग जर समजा एखादं औषध राहिलं तर त्याचं रिप्लेस पण करून मिळते, म्हणजे वेस्टेज कॉस्ट 0 आहे आणि 1 वर्षात तुमचं भांडवल रिकव्हरी होते. 50 ते 3.5 लाख रुपये तुम्हाला जर महिन्याला मिळवायची संधी येत असेल तर मला वाटतं तुम्ही जास्त वाट न बघता जरूर IGMS ही आयडियल जनरिक मेडिकल स्टोअरची शिवनेरी स्वस्त औषधे. ओके, म्हणजे हे 2 गोष्टी त्याच्यामध्ये, कंपनीचं नाव आहे IGMS आणि ब्रँडचं नाव आहे शिवनेरी. तर शिवनेरी हे नाव कसं आलं असेल, तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपतींचा जो अभिमान आहे
त्या अभिमानाने आपण फक्त दाढ्या वाढवणे, मिश्या पिळणं आणि चंद्रकोर लावण्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या नावाने आपण उद्योगधंदे उभे केले आणि हजारो तरुणांना जर रोजगार दिला तर ती खरी शिवभक्ती आहे. आणि मला वाटतं हे शिवाजी महाराजांना एक तुमचं वेगळ्या प्रकारचं अभिवादन आहे. शिवाजी महाराजांची वेगळ्या प्रकारची भक्ती आहे की तुम्ही शिवनेरी हे नाव देऊन, जसं शिवाजी महाराजांनी हजारो लोकांचे जीव वाचवले, प्राण वाचवले, त्यांचे संसार उभे केले, त्या धर्तीवरती हजारो लोकांचे प्राण वाचवणे, लाखो लोकांचे प्राण वाचवणे आणि हजारो लोकांना रोजगार देणे, त्यांची चूल पेटवणं, त्यांच्या कुटुंबांना आधार देणं, हे चांगलं काम तुम्ही चौघे मिळून करताय. भोसरे सर आणि सोळंके सर, तुम्हाला महाराष्ट्रातील तमाम लाखो शिवभक्तांच्या आणि तरुणांच्या वतीनं दीर्घायुष्यासाठी, कारण मेडिकलमध्ये मी उभा आहे, थँक्यू सर, दीर्घायुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि तुमच्या माध्यमातून, तुमच्या वेगवेगळ्या शाखांच्या माध्यमातून लाखो लोकांचं आयुष्य समृद्ध व्हावं यासाठी तुम्ही जो प्रयत्न करताय त्या तुमच्या उपक्रमांनासुद्धा आमच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.